पुणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी दिनांक 10 रोजी सालपे जिल्हा सातारा येथे फार्म हाऊसवर जाऊन ताब्यात घेतले होते। त्यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली। आज मनोहर मामा यास न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीच्या वतीने आज ॲडव्होकेट विजयसिंग ठोंबरे यांनी बाजू मांडली आहे, तर पोलीस प्रशासनाच्या वतीने सरकारी वकील किरण सोनवणे यांनी बाजू मांडली आहे। दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश गिरे यांनी मनोहर मामा यास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान मनोहर मामा भोसले यांना केलेली अटक बेकायदा आहे, बनावट तक्रारदार उभा करून सदरच्या गुन्ह्याबाबत 3 वर्षानंतर बनावट गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपीचे वकील ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय। न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता। मनोहर मामाच्या भक्तांसह समर्थकांची न्यायालय परिसरात तोबा गर्दी जमली होती। जनहित न्यूजसाठी युवराज केदारी, बारामती।